श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी अस्मिता, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलमध्ये। आज शाकंभरी पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देवीची नवरात्र चालू होती आणि आज शाकंभरी पौर्णिमा आहे, म्हणजे आज शाकंभरी मातेचा जन्मोत्सव आहे आणि म्हणून आजचा दिवस आपण शाकंभरी जयंती म्हणून साजरा करतो। तर आजच्या दिवशी देवीची उपासना करा आणि जर शाकंभरी नवरात्र चालू होती आता मागच्या 9 दिवसापासून, तुम्हाला जर देवीचे पाठ करायला जमले नसतील तर आज कमीत कमी एक पाठ तरी आपल्या कुलस्वामिनीसाठी किंवा दुर्गा मातेसाठी अवश्य करा। आज पौर्णिमा पहाटे 3 वाजता लागलेली आहे आणि उद्या पौर्णिमा पहाटे 5 वाजता संपणार आहे, म्हणून आज आपल्या सर्वांना सत्यनारायण पूजन करायचं आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही पूजा आपल्या चॅनलवर आहे, अगदी डिटेल माहिती मी सांगितलेली आहे। तुम्ही जर अजून पाहिलं नसेल तर चॅनलला अवश्य भेट द्या। पूजा तर आपल्याला करायचीच आहे, पण त्याचसोबत जर तुम्हाला जमलं तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा वाचन करायचं आहे, कारण विष्णूंची ही सेवा आपल्याला आज करायची आहे। विष्णू प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहते। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे। तुम्हाला नाही जास्त जप करायला जमलं तर कमीत कमी 16 वेळा तरी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र बोलायचं आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। विष्णू गायत्री मंत्र पुढील प्रमाणे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मीत स्थिर राहण्यासाठी आज आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय? कुंकुवाचं स्नान आपल्याला देवीला घालायचं आहे। तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा कुलदेवतेचा टाक असेल, तुम्ही अशा मूर्तीवर कुंकुवाचं स्नान घालायचं आहे ह्या 5ही बोटांचा उपयोग करून। आणि हे सेवा कशी करायची हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर डिटेल मी दाखवला आहे, एकदा चॅनलला अवश्य भेट द्या। आणि हो, हे स्नान करताना आपल्याला श्री सूक्त हे 16 वेळा बोलायचं असतं आणि जो कुंकू आपण स्नान केलेला घातलेला असतो देवीला, तो कुंकू व्यवस्थित डबीमध्ये ठेवून द्यायचा आहे। आणि जेव्हाही आपण काही मंगल कार्य करतो, आपण कुठे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातो, त्यावेळेस तो कुंकू आपल्या माथ्याला म्हणजे आपल्या कपाळाला लावायचा आहे। बघा, देवीचा आशीर्वाद त्यामुळे आपल्या सोबत नेहमीच असतो, किंवा महिलांनी रोज जरी तो कुंकू आपल्या कपाळाला लावला तर उत्तमच आहे। बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते, देवीचा मंगल कलश कधी स्थापन करायचा, तर तुम्ही अजून देवीचा मंगल कलश देवघरात स्थापन नसेल केला तर आज पौर्णिमा आहे, अगदी छान मुहूर्त आहे, तुम्ही देवीचा मंगल कलश जरूर स्थापन करा। आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी हा कलश असेल त्यांनी, मी तर दर पौर्णिमेला ह्या कलशाचं पाणी बदलवते, पानं नवीन घालते, तर तुमची जशी तुमची पद्धत असेल, तुम्ही दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी चेंज करत असाल तर तुम्ही तेव्हाही करू शकतात, किंवा आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही मंगल कलशातलं पाणी टाकून देऊ शकतात। पानं विसर्जन करायची आहेत आणि नंतर पुन्हा विड्याची पानं किंवा आंब्याची पानं घ्यायची आहेत, पाणी बदलवून फ्रेश पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने देवीचा कलश स्थापन करायचा आहे। आज एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते आहे, आज पौर्णिमा आहे आणि सकाळी सकाळी आम्ही लक्ष्मी मातेला आमच्या घरी घेऊन आलेलो आहोत। तुळशी माता, तुळशी माझ्याकडे 15-20 दिवस झाले होते, जळाली होती, नव्हती, तर आज अगदी उत्तम दिवस आहे, आम्ही लक्ष्मीला घरी आणलेलं आहे। तर आता तुळशी ही माता कुंडीमध्ये लावण्यापूर्वी तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि मगच हिला कुंडीमध्ये लावायची आहे। Thank you.
पौर्णिमेच्या दिवशी घरातले अगदी छोटे छोटे खास असे उपाय आहेत, ते आपल्याला आज करायचे आहेत। हे उपाय जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे, एकदा अवश्य भेट द्या। खूप सोपे आहेत हे उपाय, तुम्ही अगदी सहज हे करू शकता। खूप प्रसन्न वाटतं आहे आजच्या शुभदिनी तुळशी मातेला कुंडीत लावून। तर हा होता छोटासा व्हिडिओ, आज आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसहित। धन्यवाद।